नमस्कार, महाराष्ट्र वार्तामध्ये आपलं सर्वांचे स्वागत. रणांगण विधानसभेचे या कार्यक्रमामध्ये थोड्या कालावधीमध्ये महाराष्ट्र वार्तावर जी प्रसिद्धी मिळाली त्याकरता सर्व प्रेक्षकांचे आभार. पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील वागदरवाडी या गावामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. पुरंदर हवेलीचा आमदार यावेळी कोण व्हावा? विजय बापू शिवसा. का? त्यांनी आमच्या गावात भरपूर कामं केली. आजपर्यंत काँग्रेसच्या काळात किंवा राष्ट्रवादीत काहीच कामं झाली नव्हती, पण विजय बापू आमदार झाले तसं नाही. आमच्या ग्रामपंचायतीच्या वाड्यावस्तीवरती प्रत्येक वाडी सिमेंटचं, प्रत्येक गल्ली बोळातून सिमेंट, काँग्रेसचा रस्ता, ड्रेनेज पाईपलाईन, मंदिरापुढं फ्लेमिंग ब्लॉक, अशी भरपूर कामं प्रत्येक वाडीला ग्रामपंचायतीच्या हद्दीत बापूंनी केली. एवढंच नाही तर बाकी सगळ्या कामात कुठलं ड्रेनेज असेल, डांबरीकरण असेल, दोन वस्त्याची वस्ती तरी डांबरीकरण बापूंनी भरपूर काम, पिण्याच्या पाण्याची नळ मंडळची, पिण्याच्या पाण्याची योजना ही बापूंच्या काळात झाली. आत्तापर्यंत कुठल्या सरकारने, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस, 40 वर्षात काहीही विकास झाला नव्हता आमचा. आणि ह्या आत्ता बापू आमदार झाल्यापासून ह्या तालुक्या आमच्या गावामध्ये इतकी 3 कोटीची कामं झाली. प्रत्येक वाडी वस्ती मेन म्हणजे ड्रेनेज लाईन झाली, सिमेंटचे रस्ते झाले, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाल्या, अशी भरपूर कामं बापूंच्या माध्यमातून झाली. त्याच्यामुळे बापूच आमदार पाहिजेत आणि बापू आमदार आत्ताच नंतर कायमच आमदार असावेत, तर ह्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावाचा विकास होईल. हवेलीचा आमदार कोण झालं पाहिजे? पुरंदर हवेलीचे आमदार 101% शिवतरे बापूच झाले पाहिजेत. होण्याचं कारण पण असं की जसं की बापूंचं स्वप्न मी 2009 सालापासून बघत होतो की बारामतीला सगळ्या सुखसोयी होतात, MIDC होते, मोठमोठे कंपनीज येतात, पण पुरंदरमध्ये ह्या गोष्टी होत नाही. आणि बापूंचं एक धोरणच होतं की बारामतीसारखंच पुरंदर बनवायचं. तर 100% आत्ताचा जो विकास पाहता 10 वर्षातील, जर प्रत्येक वाडी गावामधनं हिंडलो तर रस्ते चकाचक झालेले आहेत, पाण्याच्या सुखसोयी गावास्तरावरती संपूर्णपणे झालेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज पुरंदरमध्ये इथून मागच्या काळापेक्षा सगळ्यात जास्त चांगला बदल आज पुरंदरमध्ये घडलेला आहे. आपल्या गावात काय विकास कामं? आपल्या गावामध्ये जर विकास कामाच्या बाबतीमध्ये बनायचं झालं तर आज आमच्या गावामध्ये अगदी माझ्या, मी वार्ड क्रमांक 3 मधून आहे, माझ्या गावामध्ये आजपर्यंत कधी रस्ता नव्हता. तर रस्ता बापूंच्या माध्यमातून 2009 ते 2014 काळामध्ये झाला. त्यानंतर आत्ता मध्यंतरी बापू माझ्या गावामध्ये आले. अक्षरशः माझ्या गावामध्ये, माझ्या गावातून बाहेर निघणारा चढ आहे, त्या चढावरती इतके दगडगोटे आहेत, तिथून जर बाहेर निघायचं म्हणलं तर एखादा 2-व्हीलर नवीन व्यक्ती किंवा एखादा म्हातारा माणूस अजिबात निघू शकत नाही. परंतु बापू एकदा आमच्या गावामध्ये आले, बापूंनी ते रोड पाहिला, बापू म्हणले ह्याचं काय झालं, तर बापूंना म्हणलं बापू आमची सगळ्यात मोठी समस्या ह्या रोडची आहे, तेवढी आमची फक्त पूर्ण करा. बापूंनी त्याच दिवशी आदेश काढला, 7व्या दिवशी काम चालू झालं, 1 महिन्याच्या आत ते काम पूर्ण झालं. आणि एवढंच सांगायचं मला की बापू इतक्या फास्ट जलदगतीने काम करतात आणि इतका जो त्यांचा जो प्रवास चाललेला आहे, आज जे काही आपण पुरंदर डेव्हलप होताना बघतोय, 100% बापू इथून मागेही काम करत आलेत, इथून पुढेही काम करत राहतील. आणि त्यासाठी आम्ही आमची अख्खी वागदरवाडी ग्रामपंचायत त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे आणि इथून पुढेही त्यांच्या सोबतच राहणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुरंदर हवेलीचा आमदार यावेळी कोण झालं पाहिजे? शिवतारे बापूच झाले पाहिजे. का बरं? बापूंचे म्हणजे जे काय आम्हाला माहिती नव्हतं, पहिल्या स्टार्टला बापू ज्यावेळेस आमदार झाले त्यावेळेस त्यांना म्हणजे आमच्या गावांना म्हणजे माहितीच नव्हती की आम्हाला ह्या धरणात आमचं पाणी आहे, आणि ह्या लोकांनीसुद्धा सांगितलं नव्हतं. ते बापूंनी आम्हाला ती माहिती करून दिले आणि त्यासाठी बापूंनी संघर्षसुद्धा भरपूर केला की उपोषण केले, तोपर्यंत पण त्यांना कुणी म्हणजे आलं नाहीत राहिला. आणि त्याच्यानंतर पण जे काय धरण कमी होतं ते बंदोबस्तात त्यांनी पूर्ण करून दिले. पाण्याची आता काय व्यवस्था झालेली आहे? म्हणजे पिण्याच्या पाण्याची कशी व्यवस्था आहे गावामध्ये? पिण्याचे पाणी आम्हाला आहे पहिलं, पण शेतीसाठी पाणी आम्हाला पाहिजे, ते पाणी आलंच पाहिजे आणि ते बापूच आणू शकतात. पुरंदर हवेलीचा आमदार कोण झाला पाहिजे? पुरंदर हवेलीचे आमदार आत्ताचे विद्यमान आमदार व जलसंपदा व जनसाधारण मंत्री यांना एक जनता म्हणून, एक मतदार म्हणून मला मनापासून असे वाटते की त्यांना पुन्हा संधी द्यावी आणि पुरंदर हवेलीचे आमदार म्हणून व पुरंदरला कॅबिनेट मंत्रीपद जर दावेदार कोण असेल तर ते आपले नामदार विजयबापू शिवतारेच आहेत. आणि त्यांच्या रूपाने पुरंदर हवेलीला एक कॅबिनेट मंत्रीसुद्धा मिळेल आणि पुढचा आमदार हे विजयबापू शिवतारेच हवेत. आणि ते का हवेत असा तुम्ही प्रश्न विचाराल, तुम्ही विचारायच्या अगोदरच मी उत्तर देतो की बाबा गुंजवणी, आत्ता भाऊंनी सांगितलं की गुंजवणी हा पुरंदरचा तसा जीवनमरणाचा प्रश्न आहे, तो अनेक वर्ष पेंडिंग आहे.
परंतु जसेच बापूंनी जे काय त्यांनी आता सांगितलं की बाबा उपोषण केलं जे काय केलं त्याच्यानंतर ज्या वेळेस जनतेने त्यांना 2014 साली निवडून दिलं, निवडून दिल्यानंतर बापूंनी जे काय काम केलं ते धरणासाठी, धरण पूर्ण करण्यासाठी सत्तेत आल्यानंतर, तर मी स्वतः गेल्या वर्षी स्वतः फॅमिलीने तिथं फिरायसाठी गेलो होतो, ते धरण पाहिलं, तिथल्या लोकांशी चर्चा केली, तर तिथले स्वतः स्थानिक लोक म्हणतात की तुमच्या तालुक्याला मतदारसंघाला जोपर्यंत विजयबापू शिवतार हे नेतृत्व म्हणून लाभलेले आहेत, आमदार म्हणून लाभले आहेत, तर तुम्हाला भ्यायचं कारण नाही, हे तिथले लोक सांगतात. आणि तिथं मी पर्टिक्युलर सगळं जाऊन बघितलं की बाबा कशा स्वरूपात हे धरण कसं होतं आणि हे धरण कसं पूर्ण केलं बापूंनी, मग त्याचे फोटोसुद्धा काढले, ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले, तर हे खरं आहे. आणि पुरंदर हवेलीतील तमाम जनतेला माझं एक विनंती आहे की आपण खऱ्याला खरं म्हणू, खोट्याला भुलायचं नाही खोट्याला. कारण कसं असतं की बाबा खरं हे घरातून उंबऱ्याच्या बाहेर पडस्तोपर्यंत खोटं हे चप्पल घालून गावभर बोंबलून आलेलं असतं. त्यामुळं विजयबापू हे खरा आणि खणखणीत नाना आहे हे पुरंदर हवेलीच्या जनतेला मला सांगायचं आहे. आता पुरंदरचं भवितव्य हे विजयबापू शिवतारेंच्या हातामध्ये आहे. आपण बघितलं तर विमानतळ हा दुसरा एक सर्वात मोठा मुद्दा जे हां, तर त्याच्यातून लाखोंचं रोजगार निर्मिती होणार आहे. आता तुम्ही म्हणताल कसं, तर लोकसभेच्या अमोल कोल्हेंच्या जर कोणी क्लिप पाहिल्या आडळरावांच्या विरुद्ध त्यांनी भाषण करताना, राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे, तर त्यातूनच त्यांचीच उत्तर आपल्याला मिळतील. कारण ते विमानतळ तिथून हल्ल्यानंतर काय झालं, किती रोजगार बुडला, विकास कसा खुंटला हे त्यांनी सांगितलं आहे. मग पुरंदरमध्ये आल्यानंतर तोच विकास होणार आहे, पुरंदरमध्ये आल्यानंतर तीच रोजगार निर्मिती होणार आहे. आणि पुरंदरमध्ये आल्यानंतर आमच्यासारख्या युवकांना जे शेतकरी आहेत, म्हणजे आमचा मूळ व्यवसाय हा शेतकरी शेती, आमच्या शेतीमालाला भाव मिळेल, बाजारपेठ मिळेल. आज दिवे इथे म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक संकुल उभं राहते जिथे शेतीचे गाळे, हां कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे ते काय समजा 4-1 हजार गाळे आहेत अशी माहिती मिळते आहे. मग त्याच्यातून आमच्यासारख्या युवकाला इतर ज्यांना कोणाला रोजगार पाहिजे त्यांना तिथे गाळे मिळतील, त्याच्यावर 4-5 लोक कामं करतील, म्हणजे लाखोंचा रोजगार त्यातून निर्मिती होणार आहे. मग कशासाठी विरोधी आमदाराला आम्ही हा म्हणायचं, विरोधी आमदार का म्हणतो, संजय जगतापांना तुम्ही जर जनतेने निवडून दिलं तर ते विरोधी आमदार होणार आहेत. सत्ता ही भाजप आणि शिवसेनेचीच येणार आहे, केंद्रात ही भाजप आणि शिवसेनेची एक हाती सत्ता आहे. कारण कसं असतं की सत्तेशिवाय शानपण नाही आहे. आणि जर तालुक्याला कॅबिनेट मंत्रीपद आपल्या विजयबापू शिवतारेंच्या स्वरूपातमध्ये मिळतं आहे तर ते घ्यायला आपण कमी नाही पडलं पाहिजे. त्यामुळे माझी जनतेला, तमाम पुरंदर हवेलीच्या जनतेला अशी माझी कळकळीची विनंती आहे की आपण रात्रीचा दिवस करू, जीवाचं रान करू, पण विजयबापू शिवतारे यांच्या व त्यांचं चिन्ह जे 2 नंबरला आहे, धनुष्यबाण मशीनवर 2 नंबरला, याच्या पाठीमागं ठाम उभे राहू. पुरंदर हवेलीचा आमदार कोण झालं पाहिजे, कोण होण्यापेक्षा जे आमदार आहेत विजयबापू शिवतारे ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत. कारण की इथून मागं जवळजवळ राष्ट्रवादीनी आत्तापर्यंत हा जो रोड आहे आपण जिथं उभं आहे, हा रोड आत्ता बापूंच्या माध्यमातून तयार झालेला आहे. आत्तापर्यंत जसं मला माहीत नाही, म्हणजे मी त्यावेळेस कळत नव्हतं, राष्ट्रवादी पहिले येते होते, राष्ट्रवादीच्या काळात तिथं एक रोड, एक गटर, कोणत्याही प्रकारचं विकास काम झालेलं नाही. आत्ता बापूंच्या माध्यमातून भरपूर विकास कामं होतात. त्यामुळे आमदार कोण व्हायला हवा हा प्रश्नच चुकीचा आहे. जे आमदार आहेत शिवतारे बापू तेच आमदार राहतील, कायम जरुरी, त्यामुळे काय नाही. पुरंदर हवेलीचा आमदार कोण, आमदार तर विजयबापू शिवतारे झाले पाहिजेत. कारण की जर विचार केला तर फ्युचरसाठी आणि तरुण पिढीसाठी जे संभाजी एअरपोर्ट होणार आहे, छत्रपती संभाजी एअरपोर्ट, तर ते तरुण पिढीसाठी खूप लाभदायक आहे. आणि त्यानुसार म्हणजे तरुण पिढीला खूप रोजगाराच्या संधी जे आहेत ते उपलब्ध होणार आहेत. आणि जर मागचा विचार केला तर पुरंदर हवेलीच्या बऱ्याच गावामध्ये काँक्रीटचे रस्ते झालेले आहेत आणि सभामंडप वगैरे अशी खूप कामं झालेली आहेत. आणि नावळी, कोरविळी अशा ज्या दुष्काळग्रस्त गावं आहेत त्या गावांना पुरंदर उपशाचं पाणी आलेलं आहे. त्यात त्या गावांची खूप अशी म्हणजे प्रगती होत चालली आहे. पुरंदर हवेलीचा आमदार कोण झालं पाहिजे यावेळी, विजयबापू शिवतारे. काय काम त्यांच्याकडनं, काय अपेक्षा तुम्हाला त्यांच्याकडून? पाण्याचंच फक्त झालं पाहिजे, पाणी आलं पाहिजे. आता पाण्याची कशी व्यवस्था आहे? आता पाणी आहे, पिण्याचं पाणी नळाला येते.
पुरंदर हवेलीचं आमदार कोण झालं पाहिजे? विजय बापू शिवतारे। वागदरवाडी या गावामध्ये आता आपण जाणून घेऊया तिथल्या सरपंचांची मत। पुरंदर हवेलीचे आमदार बापूच झाले पाहिजेत, कारण बापू जेव्हा 2009 साली आमदार झाले तेव्हाच आम्हाला खऱ्या अर्थाने विकास कामे काय असतात, पेविंग ब्लॉक, रस्ते, ही आम्हाला कामे पहिली माहीत नव्हती, पण जेव्हा बापू आमदार झाले तेव्हापासून आम्हाला माहीत झालं, कारण आमच्या गावागावामध्ये रस्ते झाले, सिमेंट काँक्रीटचे पेविंग ब्लॉक झाले। आणि खरी गोष्ट म्हणजे 2 वर्षापूर्वी जिल्हा परिषद सदस्य शालीनताई पवार ह्या जिल्हा परिषदेच्या सदस्य झाल्या, आणि त्यांच्यामुळं तर गेल्या वर्षी मी सरपंच पदासाठी उभी राहिले आणि निवडून आले, आणि त्यांच्या माध्यमातून आमच्याकडे वागदरवाडीमध्ये रस्ते, पेविंग ब्लॉक, ड्रेनेज लाईन असतील ही कामे झाली। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या शाळेसाठी शाळा दुरुस्तीला शालीनताईंच्या माध्यमातून, बापूंच्या माध्यमातून दुरुस्तीसाठी 2.5 लाख रुपये निधी आला, संरक्षण भिंतीसाठी 2,75,000 रुपये निधी आला, आणि वागदरवाडीमध्ये पाण्याची टंचाई तर आहेत, म्हणजे टाकीला पाणी आहे, वाल्ह्यातून येतं वाल्ह्याच्या विहिरीचं, पण ग्रामस्थांची एक खूप दिवसापासून इच्छा होती की घराघरात नळे यावेत म्हणून, पण आमची ग्रामपंचायत नवीन झाल्यामुळे आम्ही एवढा खर्च नाही करू शकत, त्याच्यामुळे मी बापूंना बोलले की बापू आमच्या वागदरवाडीमध्ये सगळ्यांच्या घरी पाणी आलं पाहिजे, त्यासाठी नळाची व्यवस्था झाली पाहिजे, तर बापूंनी 8 दिवसाच्या आत आम्हाला 4 लाख रुपये निधी मंजूर करून दिला। त्याचं काम आता आम्ही बापूंच्या आमदारकीचं इलेक्शन झालं की आम्ही ते काम चालू करणार आहे। आणि माझ्या वागदरवाडीच्या अंतर्गत 7 वाड्या मोडतात, तर 7 वाड्यांमध्ये एवढी कामं झालीत की प्रचंड कामे झालीत, त्यामुळं माझी तरी इच्छा आहे आणि माझ्या समोरच्या जनतेची पण इच्छा आहे की बापूच पुन्हा आमदार व्हावेत, आणि बापू आमदार झाले तर बापूंना कॅबिनेट मंत्री पद मिळणार आहे, आणि बापू जर कॅबिनेट मंत्री झाले तर किती विकास कामे होतील आणि पुरंदर ही मुंबईसारखी बनू शकते। आणि दुसरी गोष्ट विमानतळ, राष्ट्रीय बाजार ही कामे बापूंनी जर पूर्ण केली तर आपली ही तरुण वर्ग ह्यांना नोकऱ्या मिळतील आणि आपला जो पुरंदरचा दुष्काळ आहे तो कायमचं हटेल। पुरंदर हवेलीचा आमदार विजय बापू शिवतारेच झाले पाहिजे। त्याचं कारण असं की वागदरवाडी ही नवीन ग्रामपंचायत नव्याने ही झाली, कार्यरत झाली, तर बापूंनी आम्हाला निवडून येऊन समजा 13 ते 14 महिने झाले, तर 13 ते 14 महिन्यामध्ये नाही का आमच्या अंतर्गत 7 वाड्या पडतात, त्यात वागदरवाडीला महत्त्वाचं म्हणजे 10 लाखाचं सिमेंट काँक्रीटचं रोड, परत एक अंगणवाडी शाळा, ड्रेनेजसाठी 5 लाख रुपये, आणि परत आत्ता वाल्ला ते ह्याची राख ह्याच्यापर्यंत 9 कोटीची स्कीम मंजूर झालेली आहे ती डांबरीकरणासाठी, आणि परत वडाच्यावाडीला गेलं तर वडाच्यावाडीला सिमेंट काँक्रीटचा रोड हा 97 लाखाचा मंजूर झालेला आहे, आणि परत 3 लाखाचा जिल्हा परिषद शालीनताई ह्यांच्या माध्यमातून 3 लाखसुद्धा पडलेले आहेत। परत पवारवाडीत गेलं तर गिरीश बापट साहेबांच्या फंडातनं 5 लाख रुपये, ग्रामपंचायत 14 युक्त आयोगमधनं 1 लाख रुपये, असं पवारवाडीला सिमेंट काँक्रीटला टोटल 6 लाख रुपये पडल्यात। झापाच्या वाडीला गेलं तर झापाच्या वाडीला 47 लाखाचा डांबरीकरणाचा रोड चालू आहे काम त्याचं, आणि भैरेच्या वाडीला आत्ता गेलं तर पहिले 2.5 लाखाचा तर रोड बापूने टाकलेला आहे, परत झेडपी सदस्य शालीनताई पवार यांचे आहेत ना, त्यांच्या देवळ्याला 3 लाख रुपये, स्मशानभूमीला 1 लाख रुपये, मुरीच्या वाडीचे येते ग्रामपंचायतच्या माध्यमातून 5 लाख रुपयाचा निधी पडलेला आहे, परत 10 लाख रुपये पेविंग ब्लॉकसाठी पडलेले आहेत, आणि बाळाच्या वाडीसाठी 10 लाख रुपये डांबरीकरणासाठी पडलेले। मतदान करतो का? मतदान आहे का तुला? कोण झालं पाहिजे विजय बापू आमदार? कोण झालं पाहिजे यावेळेस विजय बापू? कोण झालं पाहिजे? विजय बापू झाले पाहिजे। विजय बापू ग्रामपंचायत निवडणूक स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यापासून आमच्याकडे कामाची गती वाढली, सुतारीच्या बापूच्या माध्यमातून विकास कामं भरपूर झाली, चालू झाले, चांगल्यापैकी चालू झाले, झाले बी पूर्ण काही आमदार झाले पाहिजेत। हो, विजय बापू आमदार कोण झालं पाहिजे? विजय बापू। पुरंदर हवेलीचा आमदार कोण झालं पाहिजे? शिवतारे बापू। का बरं? तो त्यांनी गोरगरिबाची लग्न जास्त केली म्हणून एवढाच आशीर्वाद केला। पाण्याची बात काय होईल ती होईल, काय पुढचं पुढं पाण्याचं पुढचं पुढं पुढची पुढं काय नशिबाचं कामा, पण ते पुण्य मोठे केलेले
काय 200 200 150 150 लग्न केली, गरीबाची लग्न केली, त्यांची मुलं शाळेत जाते ती इसरतील का? इसरणार नाही त्याच्यामुळे विजय बापूच पाहिजेत. विजय बापूच पाहिजे. सबस्क्राइब करा महाराष्ट्र वार्ताला, तसेच आपल्या परिसरातील बातम्या सगळ्यात पहिल्या पाहण्यासाठी